नमस्कार। ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 2903 पर्यंत गेली आहे। अद्यापपर्यंत एकंदरीत 87 जणांचा जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला असून सध्या 1917 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 913, कल्याण डंबिवली 391, नवी मुंबई 974, मीरा भाईंदर 286, उल्हासनगर 79, भिवंडी 33, अंबरनाथ 23, बदलापूर 75 आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अद्यापपर्यंत 129 एवढे रुग्ण आढळून आले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील काल प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले। कालच्या एका दिवसामध्ये 70 रुग्ण आढळून आल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे। एकट्या लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल तब्बल 30 रुग्ण आढळून आले असल्याने लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 230 इथपर्यंत पोहोचली आहे। तर दुसरीकडे वागळी इस्टेट परिसरामध्ये काल 19 रुग्ण आढळून आले आहेत। त्या ठिकाणी कोरोनाचे आता 167 रुग्ण झाले आहेत। त्यापाठोपाठ मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 137 रुग्ण आढळून आले आहेत। एकंदरीतच ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून ठाणे शहरामध्ये आता चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे असं म्हणायला हरकत नसावी। ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती येथून मुंबई आणि नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या सर्वांची नॅशनल स्कूल पोलीसची एक नाका दिवा शिल्ड रोड येथे रोज थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे। शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंगल यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे। दिवा येथून मुंबई आणि नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी ST, खाजगी बस, कार आणि रिक्षाने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे। दररोज ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे काम करण्यात येत आहे। कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत ही आशादायी बाब असून कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एक दिलाने आणि समन्वयाने काम करत आहेत अतिशय कौतुकाची बाब असल्याचं प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयात कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। केंद्र शासनाने जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट केला आहे। या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवण्यात असल्याची माहिती देखील यावेळेस श्री अनिल देशमुख यांनी दिली। लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त आहे। कर्तव्यावर असताना पोलीस यंत्रणांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं। सायबर क्राईमच्या माध्यमातून कोणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजेसच्या माध्यमातून, ट्विटर आहे, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून जर कोणी अफवा पसरवत असेल किंवा सामाजिक तेढ समाजामध्ये निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीत कडक कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना त्यांनी त्यांना प्रशासनाला इथे दिलेल्या आहेत। भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या तमाम आरोग्य रक्षकांना मानाचा मुद्रा, स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचं आरोग्य रखणाऱ्या या सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा श्री देवानंद थळे यांच्या वतीने मानाचा मुद्रा। आली आंब्यांची लहर, विसरा कोरोनाचा कहर। देवगड मधील शेतकऱ्यांच्या बागांमधून आणलेले साखरपेक्षा मधाळ आणि रसरशीत आंबे आता थेट आपल्या घरी। रासायनिक नव्हे तर
नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले खास देवगडचे आंबे हवी असेल जर आपल्याला हापूसची चव तर घ्या एकच नाव विक्रम कदम। घरपोच सेवेसाठी आजच कॉल करा 9892877288। स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचं आरोग्य राखण्यासाठी अहोरात्र झुंजणारे डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी पोलीस बांधव आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या तमाम आरोग्य रक्षकांना माची नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांच्या वतीने मानाचा मुजरा। कोरोनाला हरवायचं आहे, प्रत्येकाने घरात राहायचं आहे। पुनश्च एकदा माजी नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांच्या वतीने डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी पोलीस बांधव आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या तमाम आरोग्य रक्षकांना मानाचा मुजरा। देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती सात्विकतेची मांगल्याची पावित्र्याची अनुभूती 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती पितांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची। चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया। अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा। अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट। मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं। लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची। येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा। मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डोंबिवली काळे बंधू। एकीकडे ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढतं आहे। ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे। ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक असून आज अखेरपर्यंत 798 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 20,924 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, त्यातले 15,923 जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, तर 2,707 जण कोरोनाग्रस्त आहेत। आज अखेरपर्यंत 80 जणांचे मृत्यू झाले असल्याची माहिती देखील या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे शहरामध्ये आज जवळजवळ 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे। यामुळे आजपर्यंत एकूण 913 कोरोनाबाधित रुग्ण ठाणे शहरामध्ये आढळलेले आहेत। यातील जवळपास आज 27 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ही साधारणपणे 266 एवढी आहे।
ठाणे जिल्ह्यातील 3500 कैद्यांची सुटका होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. माणकोली येथील बसमधून जाणाऱ्या प्रवाशांची विचारपूस त्यांनी केली. ठाणे पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना आणि त्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस बंदोबस्त, परप्रांतीय मजूर, त्यांची व्यवस्था आणि ठाणे कारागृहातील कैद्यांबाबत चर्चा केली. ठाणे आणि कल्याण कारागृहातील तब्बल 3500 कैद्यांची सुटका केली जाणार आहे. या कैद्यांना कारागृहातून स्वतंत्र बस करून त्यांच्या गावी सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील गृहमंत्र्यांनी दिली आहे. जेलच्या बाबतीत जो आमचा निर्णय झालेला आहे की ज्यांना 7 वर्षापर्यंत कैद झाली आहेत ते कैदी आणि 7 वर्षाच्या पुढे ज्यांना शिक्षा झाली आहे ते कैदी असे जवळजवळ मोठ्या प्रमाणात जवळजवळ मला वाटते आपल्या जिल्ह्यामध्ये 2500 3500 कैदी आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये सुटतील. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्याची सुद्धा आज इथे चर्चा झाली. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. लॉकडाऊनच्या कालावधीत जे नागरिक पायी गावगाठत आहेत त्यातील बहुतांश जण रेल्वेच्या लोहमार्गाने चालत आहेत. दरम्यान औरंगाबाद येथे मालगाडीच्या धडकेत गंभीर अपघात झाला आहे, त्यामुळे नागरिकांनी लोहमार्गावरून चालू नये असं आवाहन मध्य रेल्वेकडनं करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने मेल एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत, मात्र या कालावधीत मालवाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू आहे.
देशभर आवश्यक साहित्य वस्तू पोहोचवण्यासाठी मालगाड्या पार्सल रेल्वे धावत आहेत. भारतीय रेल्वेने देशभर ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिक, पर्यटक, भाविक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांसाठी देखील व्यवस्था केली आहे. या रेल्वेगाड्या दोन्ही राज्यांच्या सहमतीने चालत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आदी राज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे धावत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लोहमार्गाचा चालण्यासाठी वापर करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. हॅलो, बरं, कृष्णा भुजबळ साहेब नमस्कार, नितीन बोरसे बोलतोय. नमस्कार. नमस्कार सर. कोरोनाच्या या लढाईमध्ये अनेक कार्यकर्ते तळागाळात काम करत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम लोकांपर्यंत आणण्यासाठी त्यांच्याशी आपण फोनवरनं बातचीत करत आहोत. मला सांगा, साधारणपणे गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याकडनं काय काय काम झालेलं आहे? करोनाचा लॉकडाऊन ज्या दिवशी जाहीर झाला, करोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव वाढायला लागला आणि लॉकडाऊन ज्या दिवसापासून जाहीर झाला त्या दिवसापासून आपण ठाणे पूर्व भागामध्ये ठाणे शहरातून फायर ब्रिगेडच्या सहकार्यातून सन्माननीय राऊत साहेब यांच्या सहकार्यातून आपण पूर्ण भागामध्ये फवारणी करण्यात आली. ओके. त्याचबरोबर ज्या दिवशी जे लॉकडाऊन झालंय आणि गोरगरिबांना अन्नधान्य भेटत नाही त्याचही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण त्याचाही पुरवठा आपण नागरिकांपर्यंत केला. आणि जे गोरगरीब आहेत त्यांची चूलच नाही, ज्यांना चूल पेटवण्याचं स्वयंपाक करण्याचं साधनच नाही त्यांना आज तगायत रोजचं दैनंदिन दुपार आणि संध्याकाळ जेवण आपण देतोय. आपल्याकडनं जी यथाशक्ती यथाभक्ती जी काही सेवा केल्या जाते ती कुठल्याही न प्रसिद्धी करता ही सेवा आपण आपल्या परीने करतोय. पोलीस बांधवांसाठी सुद्धा आपण काम केलेलं आहे, त्याविषयी सुद्धा सांगा साहेब. कोपरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून बरेचसे सिनियर पीआयच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्य रेशनिंग जे वाटप केलं गोरगरिबांना, जे हातमजूर आहेत, जे बिगारी काम करतात किंवा घरकाम करतात, या सगळ्यांना आपण एक आमच्या पक्ष कार्यालयातून ते अन्नधान्य वाटप करण्यात आलं होतं. ओके. मला सांगा, काँग्रेसचे कार्यकर्ते आहात आपण, अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काम करत आहात, त्याविषयी देखील सांगा. काँग्रेसचे जे ब्लॉक पदाधिकारी आहेत आणि जे माझ्या प्रभागामध्ये जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही एक महिन्यापूर्वी एक पॅकेट गेलं आणि आता 2 दिवसामध्ये अजून एकदा त्यांना सेकंड ड्रमचं पॅकेट सुद्धा जाणार आहे. त्यांना तुळडाळ म्हणा, तांदूळ म्हणा, गव्हाचं पीठ, हे सगळं जे रेशनिंग साहित्य आहे हे संपूर्ण एक पॅकेज तयार करून एक आम्ही आमच्या यथाशक्ती यथाभक्ती प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, काय साधारणपणे आता लोकांची मानसिकता दिसते आहे, लोकांना आता खूप मोठ्या प्रमाणात पॅनिकी आहे, काय सांगाल तुम्ही? तुम्ही लोकांमध्ये वावरताय, काय वाटतंय लोकांना आता? लोकांना करोनाचा हा जो प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे लोकांमध्ये एक खूप मोठा संभ्रम निर्माण झालाय. पण ह्या संकटाला एकजुटीने आपण सामोरं जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तो एक आम्ही एक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पाईक म्हणून आम्ही आपल्या परीने प्रयत्न करतोय आणि नागरिकांना धीर देऊन या संकटाला सामोरं जाण्याची सहकार्य करतोय. साहेब, ह्या सगळ्या लढाईमध्ये जे तळागाळात कार्यकर्ते काम करत आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे, तुम्ही सुद्धा खूप चांगलं काम करता आहेत. विशेषत आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नसताना देखील तुम्ही लोकांच्या मदतीला धावत आहात. तुम्ही स्वतः सुद्धा काळजी घ्या, मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांमध्ये मिसळत आहात, स्वतः सुद्धा काळजी घ्या, कारण तुमच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद. ओके. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.